मनोहर सर आम कोल्ली धाबा राणा धाबा तलगा वाटाडे जिल्हा अकोला राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स लिमिटेड मुंबई खरीप हंगाम 20 प्रक्रिया स्पर्धेमध्ये 2022 मध्ये मी ऑनलाइन 20 प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता आणि आता 20 प्रक्रिया कशी करायची हे तुम्हाला सांगत आहे. आता आपण 20 प्रक्रिया करण्यासाठी सोयाबीन वाण निवडलेला आहे आणि याच्यासाठी आपण रासायनिक 20 प्रक्रिया केलेली आहे. त्याच्यासाठी आता फक्त जैविक बीज क्रिया बायोलॉजी आपण आता करीत आहे. एका किलोला 25 मिली हे घेत आहो आणि हे बीज क्रिया करीत आहोत. आता आपण बायोलॉजी बीज प्रक्रिया करीत आहोत. क्रिया केलेले बियाणे पेरणीच्या अगोदर 1.5 तास पूर्वी करून हे सोकू द्यायचे. सावली सोकू देऊन यांची पेरणी करावी. बायोलॉजी बीज क्रिया 20 प्रक्रिया केल्यामुळे हे बायोला असे फायद्याचे आहे. शेतकऱ्याची याची उत्पादन क्षमता वाढते आणि पूर्ण जी उगवण शक्ती आहे याची बी उगवण शक्ती वाढते. त्यातील बायोलॉजी बीज क्रिया करणे फायद्याचे ठरते. तरी शेतकऱ्यांना असे निवेदन आहे की सर्वांनी हे बायोलॉजी बीज प्रक्रिया करून आपल्या उत्पादनात किंवा उत्पन्नात वाढ करावी ही शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे.